नमस्कार, अरबी समुद्राच्या पाण्याचे तापमान 30 अंश पर्यंत वाढले आहे. तसेच वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहणार असल्याने राज्यात पाऊस होणार आहे. पुढील 3 दिवस राज्यातील या भागात अवकाळी पावसाचा इशारा. हवामान अभ्यासक रामचंद्र साबळे यांचा अंदाज. राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. 11 आणि 12 फेब्रुवारी दरम्यान विदर्भ, मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी म्हणजेच 11 आणि 12 फेब्रुवारी अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातही पावसाचा अंदाज असल्याची माहिती रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहील. इतर जिल्ह्यात मात्र पावसाची शक्यता नाही अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे. शेतकरी मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिलेले बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद.